रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 90वा स्थापना दिन पार पडलाय. या निमित्ताने मुंबईतील नरिमन पॉईंट इथे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसंच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी 21व्या शतकात इनोव्हेशनला खूप महत्त्व असणाऱ्या सरकार इनोव्हेशनवर विक्रमी गुंतवणूक करते आहे. मागील 10 वर्षात मोठं परिवर्तन आणणं सोपं नव्हतं, पण आमचं धोरण, नियत आणि निर्णयांमध्ये स्पष्टता होती, त्यामुळे हे बदल झाले असं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. 52 करोड 52 करोड जनधन खाते हैं, इनमें भी 55% से ज्यादा खाते महिलाओं के नाम पर है. यूपीआई आज एक ग्लोबली रिकग्नाइज प्लेटफॉर्म बन चुका है. इस पर हर महीने 1200 करोड़ से ज्यादा ट्रांजैक्शन हो रहे हैं. पिछले 10 साल में जो हुआ वो तो सिर्फ ट्रेलर है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.